नमस्कार मी सुनीता सुनीताच फूडकट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण बिस्किट बिस्किटपासून मोदक रेसिपी अतिशय झटपट अशा रीतीने तयार करणार आहोत परंतु बिस्किटपासून केलेली पावडर जर मळताना कधी जास्त पातळ जर झाली तर काय करायचं ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा रेसिपीसाठी येथे दोन सनपेस्ट ऑरेंज फ्लेवरचे बिस्किट अर्धा वाटी दूध असं घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला येथे बिस्किट फोडून घ्यायचे आहेत आणि बिस्किटची क्रीम वेगळी करण्यासाठी येथे मी एक रिकामी वाटी घेतलेली आहे हे पहा सर्वप्रथम बिस्किट आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामधली क्रीम येथे आपल्याला काढून घ्यायची आहे हे पहा ही क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने बिस्किट ओपन केल्यानंतर आता एक चाकू घेऊन त्याच्या साह्याने आपल्याला हे बिस्किटमधली क्रीम येथे एका वाटीमध्ये जमा करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने सर्व बिस्किटमधली क्रीम येथे आपण काढून घेतली आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये आपल्याला हे सर्व बिस्किट काढून घ्यायचे आहेत आणि याची बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे हे पहा बारीक पावडर होईपर्यंत मिक्सरला फिरून घेतले आता एका बाऊलमध्ये ही पावडर ओतून घेतली त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गावरान तूप चवीप्रमाणे साखर घातली साखर नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण बिस्किट ऑलरेडी गोड असतात त्यामुळे यामध्ये साखर नाही ॲड केली तरी चालेल हे पहा आता थोडं थोडं दूध घेऊन आपल्याला हे छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे परंतु जर कधीही या प्रकारे हे पातळ झालं किंवा दुधाची लेवल जास्त झाली तर घरामधील दोन टोस घेऊन ते आपल्याला मिक्सरला फिरवून घेऊन अशी पावडर तयार करून घ्यायची ही पावडर आता आपण मळत असलेल्या बिस्किटाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आणि आता हे सर्व आपल्याला एकजीव होईपर्यंत घट्टसर असं मळून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही ट्रिक वापरली जाते आणि तुम्ही इथे पाहू शकता की छान असं पीठ आपलं घट्टसर झालं आता क्रीम येथे आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहे हे पहा क्रीम एकजीव झाली आता एक मोदकचा साचा घेतला त्याला तूप लावून घेतलं आता या साच्यामध्ये आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत हे पहा मोदकचा साचा बंद करायचा बिस्किटाच्या पिठाचा लंबगोलाकार करून आपल्याला या साच्यामध्ये व्यवस्थित असे भरून घ्यायचं आहे हे पहा एका बोट्याच्या साह्याने आतमध्ये व्यवस्थित असं दाबून घ्या म्हणजे कळ्या छान पडतात त्यानंतर क्रीम आपल्याला यामध्ये पोकळीमध्ये भरून घ्यायचे आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला हे या प्रकारे बंद करून घ्यायचं आहे हे पहा अतिशय झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने बिस्किटापासून येथे आपण मोदक रेसिपी अतिशय झटपट तयार करू शकतो त्यानंतर जर तुमच्याकडे खोबऱ्याचा किस वगैरे सारं नसेल तर तेही तुम्ही यामध्ये भरून हे मोदक रेसिपी अतिशय झटपट अशा पद्धतीने तयार करू शकता तर येथे आपले सर्व मोदक रेसिपी तयार झाली दोन बिस्किटामध्ये येथे आपले सात मोदक अतिशय सुंदर आणि बाजारातून जसे विकत आणतो तसे येथे तयार झाले तर ही रेसिपी अतिशय पौष्टिक आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे पाहिली तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद